नमस्कार. आज ज्येष्ठ शुक्ल एकादशी शके 1944. मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता ठळक घडामोडी. ठाणे जिल्ह्याला उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार. ढगांच्या कडकडाटात आणि विजांच्या चमचमाटात ठाण्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी आणि ठाणे परिमंडळाला मिळणार एक कर्करोग निदान व्हॅन. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता .com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाच्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक 5 जिल्ह्यांनी बाजी मारली आहे. यामध्ये उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार श्रेणीत ठाणे जिल्ह्याला गौरवण्यात आलंय. ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योगजता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त कविता जावळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ठाण्यासह सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांनाही उल्लेखनीय कार्यासाठी गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत केंद्रीय कौशल्य विकास उद्यमशीलता मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे पुरस्कार वितरित करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील 467 जिल्ह्यातून विजयी ठरलेल्या 30 जिल्ह्यांना एकूण 3 श्रेणींमध्ये यावेळी गौरवण्यात आलं. या स्पर्धेअंतर्गत देशभरातून 13 जिल्ह्यांना उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार श्रेणीत गौरवण्यात आलंय. यामध्ये ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. ठाणे जिल्हा हा महानगर परिक्षेत्रात येतो आणि जिल्ह्यातील जवळपास 70% लोकसंख्या ही 15-30 वयोगटातील तरुणांची आहे. त्यामुळे तरुणांना केंद्रस्थानी ठेवून विविध कौशल्य कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यात शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा तिन्ही स्तरातील महिलांचं वास्तव्य आहे. अशा महिलांचे स्थलांतर थांबवण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. येत्या काळात जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्याची योजना असल्याचे सहाय्यक आयुक्त कविता जावळे यांनी सांगितले. कर्करोगाच्या लवकर निदानासाठी आरोग्य विभागामार्फत प्रत्येक परिमंडळात एक याप्रमाणे 8 कर्करोग निदान व्हॅन उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ठाणे परिमंडळाचा समावेश असून कर्करोगाचे लवकर निदान करणे शक्य होणार असल्याने रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. या व्हॅन खरेदी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. राज्यात मौखिक, स्तन आणि गर्भाशयमुखाचा कर्करोगाचे रुग्ण जास्त आढळून येतात. या तीनही कर्करोगामध्ये वेळेत आणि लवकर निदान होऊन उपचार केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते. आरोग्य विभागामार्फत नियमितपणे सर्वेक्षणाद्वारे संशयित कर्करोग रुग्ण शोधले जातात. त्यांचे निदान निश्चितीसाठी बायोप्सी करणे आवश्यक असते, परंतु बरेचसे रुग्ण वेळेत बायोप्सी करून घेत नाहीत. अशा रुग्णांची त्यांच्या जवळच्या ठिकाणी बायोप्सी तपासणी केल्यास कर्करोगाचं निदान लवकर होऊन वेळेत उपचार करणं शक्य होणार आहे. त्यासाठी विभागाने ठाणे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अकोला आणि नाशिक या परिमंडळात प्रत्येकी एक कर्करोग निदान वाहन घेण्यास मंजुरी दिली आहे. वाहनासोबतच तपासणीसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या उपकरणांच्या खरेदीसाठी आणि तज्ज्ञ मनुष्यबळासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी असलेल्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेकरता 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यासाठी 29,89,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी एकूण 4,32,23,900 रुपये वितरित करण्यात आले असून त्यात सर्वाधिक 3,70,74,000 रुपये पालघर जिल्ह्याला मिळाले आहेत.
वित्त विभागाने पारित केलेल्या शासन निर्णयानुसार 35 कोटी रुपयांची रक्कम वित्त विभागाने संपूर्ण राज्यासाठी वितरित केली आहे. जिल्ह्याला 29,89,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. केंद्र शासनाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालयात 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून नवीन मानसोपचार परिचर्या पदविका या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयात सायकियाट्रिक नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात राज्य शुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मंडळाने शिफारस केली होती. त्या शिफारसीनुसार राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या अभ्यासक्रमास 20 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी संस्थेला राज्य शुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मंडळाची संलग्नता घ्यावी लागणार आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाबरोबरच पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातही हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. डिप्लोमा इन सायकियाट्रिक नर्सिंग अभ्यासक्रमामुळे मानसोपचार क्षेत्रातील परिचर्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने निर्गमित केला आहे. ठाण्यात काल संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने हजेरी लावल्यामुळे हवेत सुखद गारवा अनुभवायला मिळाला. गेले काही दिवस तीव्र उष्म्यामुळे हैराण झालेल्या ठाणेकरांना या पावसाने चांगलाच दिलासा दिलाय. ढगांच्या गडगडाटासह विजेच्या चमचमाटात पावसाने चांगलीच हजेरी लावली. यंदा पाऊस लवकर येणार अशी चर्चा असताना पाऊस लांबल्यामुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला होता. रोज घामाच्या धारांनी हैराण झालेल्या सर्वसामान्य पावसाला आजच्या पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे. पावसापूर्वी काही वेळ जोरदार वारा सुटला होता. या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरातील वस्तू पडल्या. पाऊस चांगलाच पडत असून त्याने बराच वेळ हजेरी लावली होती. या पावसामुळे तीव्र उष्म्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना हवेतील सुखद गारवा हवा हवासा वाटत होता. कालच्या दिवसभरात 16 मिलीमीटर पाऊस झाला आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे आणि अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंह पाच्छा यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर तांत्रिक मुद्द्यामुळे 7वा वेतन आयोग न मिळालेल्या उर्वरित कर्मचाऱ्यांनाही आयोग लागू करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारने 1 जानेवारी 2016 रोजी 7वा वेतन आयोग जाहीर करून त्याची 1 जानेवारी 2019 रोजी अंमलबजावणी करण्यात आली. मात्र तो ठाणे महापालिकेत लागू करण्यात आला नव्हता. यासंदर्भात भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून सातत्याने दाद मागितली जात होती. यासंदर्भात निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने 9 मे रोजी महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. तसेच महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा दिला होता.
या प्रश्नावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त शर्मा यांनी दिले होते. अखेर महिनाभरातच रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. आयुक्तांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीनुसार सातवा वेतन आयोग देण्याचे आदेश काढले आहेत. त्याचबरोबर तांत्रिक मुद्द्यामुळे अद्याप सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे 513 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात 1684 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत 11895 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 175 रुग्ण आढळले. सध्या 628 रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 2130 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवलीमध्ये 34 रुग्ण, सध्या 119 रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 2954 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 8 रुग्ण, सध्या 80 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1256 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्याला उत्कृष्टता प्रमाणपत्र पुरस्कार. ढगांच्या कडकडाटात आणि विजांच्या चमचमाटात ठाण्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी आणि ठाणे परिमंडळाला मिळणार एक कर्करोग निदान व्हॅन. या होत्या ठाणेवार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.